पंतप्रधान आजपासून मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना. शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या धोरणानुसार दौऱ्याची आखणी. खरीप हंगामासाठी बी बियाणे आणि खतांचा मुबलक साठा, मात्र दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या कराव्यात. मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार. मुख्यमंत्री काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांगलादेश आणि इंग्लंड तसंच अफगाणिस्तान न्यूझीलंड दरम्यान सामना. पाकिस्तान श्रीलंके दरम्यानचा कालचा सामना पावसामुळे रद्द. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदाल अंतिम फेरीत, महिला एकेरीचीही अंतिम लढत आज. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये थडकणार, हवामान खात्याचा अंदाज. आणि राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व सरी, काही ठिकाणी नुकसानीचं वृत्त. नमस्कार. 9:15 बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून मालदीव आणि श्रीलंका या दोन देशांच्या 2 दिवसाच्या दौऱ्यासाठी जात आहेत. पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या धोरणानुसार हा दौरा आखण्यात आलाय. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते मालदीवची राजधानी माले इथं राष्ट्रपती इब्राहिम सोले यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. तसंच ते तिथल्या कायदेमंडळालाही संबोधित करतील. भारतानं पुरस्कृत केलेल्या 2 प्रकल्पांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. यामध्ये किनारी सर्वेक्षण रडार प्रणाली आणि संरक्षण दल प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. ही मालदीव भेट म्हणजे सागरी शेजार आणि जुना मित्र या नात्यानं उभय देश परस्परांना महत्व देत असल्याचं द्योतक आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान श्रीलंकेला भेट देतील. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत श्रीलंकेच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बी बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना केल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. एकूण जर या फोरकास्टचा आपण विचार केला तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी पाऊस होईल असं आज तरी आयएमडी या ठिकाणी सांगते. मुळातच मान्सून थोडासा डिलेड असल्यामुळे आम्ही ही ऍडवायझरी देखील पाठवली आहे की पेरण्या ज्या आहेत त्या थोड्या उशिरा झाल्या पाहिजेत. या संदर्भात आता आम्ही जी व्यवस्था उभी केली आहे त्या व्यवस्थेत मागील वर्षी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ऍडवायझरीचे 40 कोटी एसएमएस आम्ही पाठवले आणि यावर्षी देखील गेल्या 3 दिवसांमध्ये 5 कोटी एसएमएस आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठवले आहेत. हे आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून तर देतोच, त्यासोबत आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन डिसिमिनेट करतो. मागील वर्षी आपल्याला कल्पना आहे की केवळ 73% पाऊस हा महाराष्ट्रात पडला आणि त्यातही मराठवाड्यामध्ये तो 50%पेक्षा देखील कमी पडला आहे. काही ठिकाणी 38-40% पाऊस पडलेला आहे आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर या कमी पावसामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपली उत्पादकता ही आपल्याला वाढलेली दिसते आहे. राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊन देखील उत्पादनात 115 लाख मेट्रिक टन वाढ झाली असून गेल्या 4.5 वर्षात कृषी क्षेत्रासाठी केलेल्या गुंतवणुकीचं आणि जलसंधारणाच्या कामाचं हे यश असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
पावसाचा अंदाज घेऊन आणि कृषी विभागानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात, जेणेकरून दुबार पेरणीचं संकट टाळता येईल, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च 2019 घेतलेल्या 10वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 जाहीर होणार आहे. राज्यातल्या 9 विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणीसाठी अर्ज करता येतील. त्यासाठी आवश्यक तो अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. मुंबईत काल काँग्रेस नेत्यांची बैठक झाली, त्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री खटाटोप करतायत, मात्र आता कुणीही पक्ष सोडेल असं वाटत नाही, असं चव्हाण म्हणाले. लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं म्हणून भारतीय जनता पक्षानं हुरळून जाण्याची गरज नाही, या सरकारवर लोक नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगवेगळे असू शकतात, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झालंय आणि विधानसभा निवडणुकीतही तेच दिसून येईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. राज्याच्या विधान कार्यमंत्री पदाचा कार्यभार विनोद तावडे तर अन्न आणि पुरवठा मंत्रालयाचा कारभार जयकुमार रावल यांच्याकडे दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ही दोन्ही पदं गिरीश बापट यांच्याकडे होती, मात्र गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेल्यामुळे या मंत्रीपदाचा कार्यभार तावडे आणि रावल यांच्याकडे देण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचंही त्यांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गिरीश बापट हे पुण्याचे तर चंद्रकांत पाटील जळगावच्या पालकमंत्रीपदी होते. राज्यातल्या पर्यावरणविषयक मुद्द्यांविषयी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत राज्यातल्या विकास प्रकल्पांशी संबंधित पर्यावरणविषयक विविध परवानग्यांवर चर्चा झाल्याची माहिती जावडेकर यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली. भाजपाप्रणित केंद्र सरकारनं पर्यावरण आणि विकास यामध्ये चांगल्या प्रकारे समतोल साधला असल्याचं जावडेकर म्हणाले. यापूर्वी 2004 ते 2014 या काळात पर्यावरणविषयक महत्वाचे प्रकल्प प्रलंबित राहिले होते, मात्र त्यानंतर केंद्र सरकारनं विचारपूर्वक अनेक उपाययोजना केल्या, असंही ते म्हणाले. सर्व राज्यांशी सल्लामसलत करून पर्यावरणविषयक प्रश्न सोडवण्याला आपल्या मंत्रालयाकडून प्राधान्य दिलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि आता बातमी क्रिकेटची. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि बांगलादेश यांच्या दरम्यान कार्डिफ इथं तर अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यान टॉन्टन इथं सामना होणार आहे. दरम्यान ब्रिस्टल इथला पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यानचा कालचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सामना सुरू होण्यापूर्वीच पाऊस पडल्यानं पंचांनी दोनदा खेळपट्टीचं निरीक्षण केलं आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक विजय आणि एक पराभव पत्करलाय. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याच्या ग्लोव्हजवरचं चिन्ह लष्करी नसल्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दावा केला, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं मात्र ठाम भूमिका घेत धोनीला हे चिन्ह वापरायला मनाई केली आहे. भारतीय हवाई दलाशी संबंधित हे चिन्ह ग्लोव्हजवर वापरण्याबाबत बीसीसीआयनं आयसीसीकडे परवानगी मागितली, मात्र त्यासाठी नकार देण्यात आलाय. आयसीसीच्या नियमानुसार कुणाही व्यक्तीला संदेश किंवा बोधचिन्ह कपडे किंवा साहित्यावर वापरण्याची परवानगी नाही, असं आयसीसीनं स्पष्ट केलंय. नियमानुसार यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजवर केवळ एकाच प्रायोजकाचं बोधचिन्ह वापरता येतं. धोनीच्या बाबतीत त्याच्या ग्लोव्हजवर आधीच अन्य बोधचिन्ह आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष गटात स्पेनच्या राफेल नदाल अंतिम फेरीत पोहोचलाय. उपांत्य फेरीच्या सामन्यात काल त्यानं स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा 6-3, 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा डॉमिनिक थीम आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच यांच्या दरम्यानचा दुसरा सामना आज पुन्हा होणार असून यांच्यातल्या विजेत्यासोबत उद्या राफेलची अंतिम लढत होणार आहे. स्पर्धेच्या महिला एकेरीत ऍश बार्टी आणि मार्केटा वॉन्ड्रोलोना यांच्या दरम्यान आज विजेतेपदासाठी लढत होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या मार्केटानं ब्रिटनच्या जोहाना केंटाचा 7-5, 7-6 असा पराभव केलाय. उत्तर प्रदेशातल्या विविध ठिकाणी वादळानं आतापर्यंत 26 जणांचा बळी घेतलाय. वादळानं मैनपुरी इथं 6 जण दगावले तर इटा आणि कासगंज इथं वादळामुळे झालेल्या घटनांमध्ये 3 जण ठार झाल्याचं वृत्त आहे.
राज्यातल्या बहुतांश भागाला या वादळाचा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत तर काही ठिकाणी घरांच्या भिंती पडल्यात. याशिवाय मैनपूर इथं 20 जण जखमीही झाले आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे 1 जूनला मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये होतं, मात्र यावर्षी 1 आठवड्याच्या विलंबानं तो केरळला पोहोचतो आहे. त्यानंतर 1-2 दिवसांच्या अंतरानं पाऊस संपूर्ण ईशान्य भारतात पोहोचेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मोसमी पावसाला मुळातच उशीर झाल्यानं संपूर्ण दक्षिण भारतात पावसाची सुरुवात व्हायला विलंब होईल असा अंदाज आहे. हम एक्सपेक्ट कर रहे हैं 8 तारीख को सब सिचुएशन अच्छी हो जाएगी केरला में मॉनसून ऑनसेट के लिए. तो अगर हम मॉनसून ऑनसेट का लाइन देखते हैं तो अभी भी श्रीलंका के ऊपर से जा रहा है ये ग्रीन लाइन. 8 तारीख तक हम एक्सपेक्ट करें ये लाइन थोड़ा आगे जाके केरला को टच करेगा और उसके 1-2 दिन बाद हम एक्सपेक्ट कर रहे हैं ये मॉनसून अराइव करेगा नॉर्थ ईस्ट में. इस बार डेफिनेटली डिलेड ऑनसेट है क्योंकि मॉनसून का जो फ्लो है थोड़ा स्लगिश था, वो बिल्डअप जब तक नहीं होगा तब तक केरला तक मॉनसून का फ्लो नहीं आया, इसीलिए डिलेड ऑनसेट है. दरम्यान केरळमध्ये मोसमी पाऊस उशिरा येत असल्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनचं आगमन आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सूनच्या आगमनाला विलंब झाला असला तरी राज्यात काही भागात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व सरी कोसळल्या, यामुळे नागरिकांना उष्णतेच्या काहिलीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे तर काही ठिकाणी या पावसानं नुकसान केल्याचं वृत्त आहे. अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातल्या दुर्गावला काल वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. गावातील शेकडो घरांची पडझड झाली असून प्राथमिक शाळेच्या 4 खोल्यांचे पत्रे उडून गेलेत. विजेचे खांब तसंच झाडंही उन्मळून पडली आहेत. यात कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही. घालवडी इथं वीज पडून एक गाय आणि शेळी दगावल्याचं वृत्त आहे. अकोला आणि बुलडाण्यातही काल विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावली. दुपारी 3 च्या सुमाराला झालेल्या वादळी पावसानं नागपूर जिल्ह्यात चांगलंच नुकसान झालं आहे. नागपूर जिल्ह्यात कन्हान परिसरातील खेडी गावात काल वादळाचा तडाखा बसल्यानं 20 ते 30 घरांची छतं उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. इथंही जीवितहानीचं वृत्त नाही. वादळाच्या तडाख्यानं विजेचे खांब पडले तर अचानक आलेल्या पावसामुळे अन्नधान्य भिजलं. सांगली जिल्ह्यात आज पहाटे वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह दमदार पाऊस झालाय. राज्यात अनेक ठिकाणी आज ढगाळ वातावरण आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना. शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या धोरणानुसार दौऱ्याची आखणी. खरीप हंगामासाठी बी बियाणे आणि खतांचा मुबलक साठा, मात्र दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या कराव्यात, मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार. मुख्यमंत्री काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांगलादेश आणि इंग्लंड तसंच अफगाणिस्तान न्यूझीलंड दरम्यान सामना. पाकिस्तान श्रीलंके दरम्यानचा कालचा सामना पावसामुळे रद्द. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदाल अंतिम फेरीत, महिला एकेरीची अंतिम लढतही आज. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये थडकणार, हवामान खात्याचा अंदाज. आणि राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व सरी, काही ठिकाणी नुकसान झाल्याचं वृत्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.